कोरेगाव भीमा प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा अशी भारत मुक्ती मोर्चाची मागणी आहे. कोरेगाव भीमा दंगलीला तत्कालीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप वामन मेश्राम यांनी केलाय. दंगली मागे मिलिंद एकबोटे मनोहर भिडे यांचा हात आहे. याबाबतचे पुरावे भारत मुक्ती मोर्चाकडे असून ते आम्ही चौकशी आयोगाकडे सादर केले. माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे मंत्रिपद कोरेगाव भीमा प्रकरणामुळेच काढून घेण्यात आले. धारातीर्थी पडलेल्या सैनिकांची नावं घुसडवून विकृतीकरण केलंय त्या स्मारकाचं. त्या धारातीर्थी पडलेल्या 65 आणि 72 युद्धामधील सैनिकांचं वेगळं स्मारक तयार करण्यात यावं आणि ज्या उद्दिष्टासाठी भीमा कोरेगावचं स्मारक उभारण्यात आलं होतं इंग्रजांच्या कालावधीमध्ये ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवावं आणि 65 आणि 72 युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या सैनिकांचं स्मारक उभं करण्यासाठी सरकारजवळ पैसे नसतील तर आम्ही डोनेशन द्यायला तयार आहोत. आणि सरकार प्रायोजित दंगल असल्यामुळे फडणवीस त्याला जबाबदार होते आणि फडणवीस आणि एकबोटे आणि भिडे ह्या लोकांना अजूनही अरेस्ट करण्यात आलेलं नाही आणि फडणवीसांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तो गुन्हा दाखल करण्यात यावा.